एक नमस्कार आदरणीय व्यासपीठ रेस्टॉरंट मुळे आमचे नाव वांगडे उपारपासून सगळे ग्रामस्थ पालक थोडा एक्सपिरियन्स कर्मले प्रेमी आणि सगळे बाळ गोपाळ आम्ही दादा आयज म्हाका शाळा समूह नानोडा बांबल याच्या संयुक्त उद्यमान आयज ह्यो बरो कार्यक्रम घडून येता. आतां खूप दिसांनी आमच्या पावसान आपली हजेरी लावलेली. आयज 2-3 दीस जाले पडटा हो पावस पडटा आणि म्हाका दिसता आयज आमकां कार्यक्रम आयज करपाक मेळचोना. पण तरी आसतना हांव देवलें की मागता की मातसो पावस कमी जाला जाल्यार तुमी बेगीन बेगीन कार्यक्रम हाडपाक घेवचो, कारण भुरगीं आमी सगळे हांगा उत्सूक आसा, तांकां दहीहंडी पडपाचें आसा. चडांत चड तुमकां श्रीकृष्णा विशयी तुमकां म्हायती मेळिल्ली आसा म्हाका दिसता. आमच्या आयोजकान आनी आमच्या आमचो जो गेस्ट ऑथर आसा भारतीय सर सगळ्यांचो हांगा आसा. काल जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आनी आयज गोपाळ काला. म्हाका दिसता सगळ्या भुरग्यांक ह्या विशेषणाचे म्हत्व जाणून खबर आसतले. सो हांव पयली शुभेच्छा दिता ह्या कार्यक्रमाच्यो, तशेंच गोपाळ कालाच्यो. आनी तुका सांगूंक सोदता की हे शिक्षण जे आसा खूप सोपे आसा आतां, आणि असो उपक्रम आमच्या खंयच्याच बुकान पुस्तकांत ना. पण ह्या समूहान अशा प्रकारचे किंवा सगळे तर शाळा आयज ह्यो कार्यक्रम घडून हाडटा. अश्यो गोश्टी नवी नवी पद्दतीन अश्यो गोश्टी तुमी घडून हाडटा, जेणे करून आमचो भुरगो शाळे बरोबर इतर गोश्टी भाग घेता. आणि ही जी संस्कृती आसा आमची हिंदू धर्म संस्कृती आता गोपाळ काल गोकुळ अष्टमी आणि असे काय अशे तरी कार्यक्रम जेव्हा ह्या माचेर घडटा तेन्ना ही आमची संस्कृती हा एकदा झाला. आणि यामुळे हे दोन दिवस म्हणजे एक श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दुसरा गोपाळ काला असा म्हणजे तो आजचा दिवस. अशा प्रकारे संपूर्ण भारतात हा दिवस साजरा केला जातो. नमस्कार, आज आम्ही इकडे गोकुळाष्टमी हा कार्यक्रम साजरा करतो. आमचा हा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही जेव्हा आमची अकॅडमिक इयर सुरू होतं तेव्हाच आम्ही करतो. जून महिन्यामध्ये आम्ही योग शिबिर हा कार्यक्रम विशाल गावस यांच्याने घेतला होता. दुसरा आहे तो ही आमची समृद्धी गणपुले हिने आम्हाला एक पालक प्रबोधन शिबिर याच्यावर थोडक्यात माहिती दिली होती, चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली होती. आणि आज इकडे आमच्या GPS साठरे शाळेमध्ये गोकुळाष्टमीचा कार्यक्रम साजरा होतो. ह्या आमचा समूह आहे नानोडा बांबर समूह आहे, त्या समूहामध्ये एकूण 5 शाळा येतात. GPS साठरे, GPS कोदाळ, GPS बांबर, GPS नानोडा आणि GPS माळोली असे मिळून आम्ही 5 टीचर आम्ही आहोत आणि एक पॅरा टीचर आहे, इंग्लिश टीचर आहे. मिळून आम्ही हा कार्यक्रम सॉ मोठ्या आणि पालकांच्या आधाराने आम्ही हे कार्यक्रम साजरे करतो. आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला चांगला पालकांकडून सहभाग मिळतो. आणि याचे आम्ही पुढील कार्यक्रम जे आम्ही करणार आहोत तुम्ही आमच्या टीचरना विनंती करतो की तुम्हाला त्यांचं ऑब्झर्वेशन. शाळा समूह नानोडा बांबर यात एकूण 5 शाळा समाविष्ट आहेत, त्या म्हणजे नानोडा बांबर, नानोडा साठरे, गोदाळ आणि सरकारी प्राथमिक विद्यालय माळोली. आणि एकूण जी विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती ग्रामीण विभाग असल्यामुळे अल्प आहे, तरीही सगळे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक प्रत्येक कार्यक्रम उमेदीने मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यातीलच आज महत्त्वाचा असा कार्यक्रम म्हणजे गोपाळ काला गोकुळाष्टमी. तुम्ही पाठीमागे बघतच आहात की उत्साहाने सगळे विद्यार्थी आणि त्यांच्या समवेत पालक आणि शिक्षक दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात मग्न झालेले आहेत. आता हा या सत्रातला 3रा कार्यक्रम आहे. यापुढील जो आहे गणेश चतुर्थीनंतर तो गोव्यावर आपला गोवा विद्यार्थ्यांना कळावा, तो त्यांच्या स्मरणात राहावा म्हणून प्रश्नमंजुषेच्या रूपाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि या समूहाचं एक वैशिष्ट्य म्हणेन की आम्ही प्रत्येक शाळात एक एक कार्यक्रम राबवितो, जेणेकरून विद्यार्थीही ती त्या शाळेला भेट देतात, तिथला समूह तिथला परिसर त्यांना स्पर्धेच्या निमित्ताने बघायला मिळतो. नमस्कार, माझं नाव बाळकृष्ण गावस, ब्लॉक रिसोर्स कोऑर्डिनेटर सत्तरी ब्लॉक. मला आज नानोडा बांबर शाळा समूह
तर्फे इथं श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोकुळ गोकुळकाला या कार्यक्रमाला इथं निमंत्रित आमंत्रित केलेलं होतं। तर या कार्यक्रमादरम्यान मी एक गोष्ट बघितली की हा ही शाळा समूह जो आहे तो अनेक उपक्रम दरवर्षी राबवत असतो, त्यातीलच ह्या शाळा समूह आज एक सुंदर असा उपक्रम म्हणजे गोपाळकाला हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता। आणि या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मला बोलण्याची संधी दिली, तसंच इथं काही परीक्षण करण्यात आलं, कारण विविध नृत्य प्रकार होते, यात नृत्य होतं, तशाच प्रकारे त्यांचं नृत्य स्पर्धा तसंच वेशभूषापर कार्यक्रम असे आयोजित करण्यात आलेले होते। सगळ्या मुलांनी असा उत्साहाने त्यात भाग घेतला। तसंच इथं सांगण्यासारखी गोष्ट आहे की हे आपले GPS चे शिक्षक जे आहेत त्यांनी याच्यासाठी अथक प्रयत्न केलेले होते, कारण ही लहान लहान मुलं जी आहेत त्यांना तयार करणं कसं सोपं नसतं। पण एक शिक्षकी शाळा म्हणा किंवा ह्या शिक्षकांना असं अनेक कार्यक्रम असतात किंवा अनेक कार्य असतात, त्यातल्या त्यात असे कार्यक्रम करणं खूप कठीण गोष्ट असते। आणि यासाठी त्यांनी मुलांसाठी जो वेळ दिला आपला, तसंच पालकांनीही अशा उत्स्फूर्तपणे इथे सहभाग आपला दर्शवला, त्यामुळे मी पालकांचंही अभिनंदन करतो व इथे मी थांबतो। धन्यवाद। माझं नाव निलेश नारायण बर्वे, मी या बांबर शाळेतील एक पालक। हा बांबर शाळा समूह म्हणजे मालोळी, नानोडा, बांबर, कोदाळ आणि साटरे या 5 शाळांचा मिळून एक समूह आहे। आणि या समूहातील जे प्रायमरीचे शिक्षक आहेत ते फार चांगली कामगिरी या ठिकाणी करत आहेत। विविध स्पर्धा या ठिकाणी ते आयोजित करतात, स्तोत्रपाठांतर घेतात, कथाकथन घेतात, किंवा स्पोर्ट्समध्ये त्यांचं चांगलं काम असतं, स्पोर्ट्सच्याही स्पर्धा ते घेतात। नानोड्याला ग्राउंड आहे, त्या ठिकाणी सर्व मुलांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी ते स्पर्धा घेतात आणि मुलांना प्रोत्साहित करत असतात। फक्त दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की मुलंच फार कमी असतात, हे याला काय आम्ही काय करू शकत नाही, पण शिक्षक फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्य करीत असतात। आणि आजसुद्धा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम फार चांगल्या रीतीनं त्यांनी साजरा केलेला आहे, त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करतो। नमस्कार। शाळा समूह नानोडा बांबर याचे संयुक्त विद्यमान जे आमची शाळा सत्रीन आसा आणि आमचे कॉम्बिनेशन पडतात ते म्हटल्यास साठरे, कोदाळ, नानोडा, माळोले आणि बांबर, हे यांचे जे कॉम्प्लेक्स असा पण त्यांच्यानी आयज गोकुळाष्टमी आणि गोपाळकाळा याचे नियोजन बरे तरेन केलेलं असा आणि आयज भुरग्यांनी गोकुळाष्टमी निमतान वेशभूषा बरे तरेन सादर केलेली असा आणि सबंद वर्सभर त्यांच्यानी बरे नियोजन करतले। आणि मला इथं ह्यो जे कॉम्प्लेक्सेस असतात म्हणल्यास नानोडा बांबर कॉम्प्लेक्स असतात आणि आमच्या गव्हर्मेंटान असे खूपशे स्कुलांचे कॉम्प्लेक्स असतात, ते कॉम्प्लेक्स जे असा पण ते भरपूर कार्यक्रमचे योजना करतात, आयोजन करता आणि स्पर्धात्मक झाल्या कारणान भुरग्यांक किती जाता की एकाच स्कुलान स्पर्धा समज जर करत जाल्यार त्यांना कॉम्पिटिशन करपाक बरे भुरग्यांचे कॉम्पिटिशन त्यांना बरे पार्टिसिपेट मेळना। आणि जेव्हा समूह येतात केना केना जेव्हा कॉम्पिटिशन येतात एकटा येतात तेव्हा भुरग्यांक खूप उमेद येतात आणि ह्या उमेदीन भुरगे मुखार बरे सरतात। आता असे कार्यक्रम बरे जावचे आणि भुरगे जे असा आमचे फुडें बरे सरचे हीच आम्ही प्रगती करूया भुरग्यांची, असेच हांव सांगू शकतो।